विद्यार्थी मित्रांनो, दिशा या घटकावर 10वीला एमटीएसच्या परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे आपल्याला एमटीएसच्या परीक्षेचा सराव व्हावा म्हणून या ठिकाणी आपण या उदाहरणाच्या माध्यमातून दिशा हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा, दिशा या घटकावरती असे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. मग या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की घड्याळात 9 वाजता तास काटा उत्तर दिशा दर्शवितो, तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल. मित्रांनो, सुरुवातीला आपण या माहितीनुसार घड्याळ काढून घेऊ. बघा, 12, 3, 9 आणि 6 या ठिकाणी आपल्याला माहिती अशी दिलेली आहे की घड्याळात 9 वाजता, म्हणजे त्या ठिकाणी 9 वाजलेले होते. तास काटा हा मिनिट काटा, तास काटा आणि मिनिट काटा 9 वाजलेले होते, तर 9 वाजता तास काटा उत्तर दिशा दर्शवतो. या ठिकाणी ही उत्तर दिशा दर्शवतो. बघा, या ठिकाणी उत्तर लिहू आपण, उत्तर दिशा दर्शवतो तास काटा 9 वाजता, तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल. मित्रांनो, या ठिकाणी बघा, उत्तर या ठिकाणी असते, वर असते, तर ती काय झालेली आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरून या ठिकाणी आलेली आहे. ही जर उत्तर असेल तर ही दक्षिण असेल, ही जर दक्षिण असेल तर बघा, या बाजूला असणारी जी काही पश्चिम दिशा आहे ती या ठिकाणी गेलेली असेल आणि या ठिकाणी पूर्व ही दिशा आलेली असेल. मग या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर सहज आपल्याला मिळते आहे. बघा की मिनिट काटा कोणती दिशा दाखवत असेल, पूर्व ही दिशा या ठिकाणी दाखवत असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, पूर्व दिशा. विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊया. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की घड्याळात 4:37 तास काटा पूर्व दिशा दाखवतो, तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल. प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण सुरुवातीला घड्याळ काढून घ्या. या पद्धतीने 12, 3, 9 आणि 6 असे घड्याळ काढून घेतली. या ठिकाणी बघा, आपल्याला वेळ दिलेली आहे 4:37 म्हणजे तास काटा जवळपास या ठिकाणी असेल आणि मिनिट काटा हा जवळपास या ठिकाणी असेल. तर बघा, या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे की 4:37 तास काटा पूर्व दिशा दाखवतो, तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल. मित्रांनो, या ठिकाणी आपण दिशा काढून घेऊया. बघा, ही जर पूर्व असेल तर ही पश्चिम दिशा असेल आणि ही जर पश्चिम दिशा असेल तर ही मात्र उत्तर दिशा असेल. आणि ही जर उत्तर दिशा असेल, ही जर उत्तर दिशा असेल तर ही मात्र दक्षिण दिशा असेल. म्हणजेच मिनिट काटा या ठिकाणी कोणती दिशा दाखवेल, दक्षिण ही दिशा दाखवेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण. विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या आणखी काही गणितांचा आपण जास्तीत जास्त सराव करावा.